नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय सर्वांना आवडणाऱ्या अशा छोले भटोरेची रेसिपी. त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर, किंवा घरी कधी कोणी पाहुणे जेवायला येणार असतील तर, भाजी कोणती करायची हा प्रश्न नेहमी सतावतो. तर अशा वेळेस ही छोले भटोरेची रेसिपी खूप चांगला ऑप्शन आहे. खूपच सोपी रेसिपी आहे जी खूपच टेस्टी बनते आणि ज्यामुळे जेवणात नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडासा वेगळेपणा येतो. चला तर सुरुवात करूया छोले भटोरे बनवायला. सर्वात आधी इथे मी अर्धा पाव म्हणजेच 125 ग्रॅम छोले घेतलेले आहेत, जे साधारण अशी एक वाटीभर आहेत. छोल्यांचा साईज तुम्ही बघू शकता, असे मीडियम साईजचे छोले मी इथे घेतलेले आहेत. आता हे छोले एका कुकरच्या डब्यात घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचे आहे. आता हे झाकून 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहे. छोले जर तुम्हाला सकाळच्या जेवणात बनवायचे असतील तर ते आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत घालावे लागतील. मी हे छोले रात्रभर भिजत घातले होते, तर रात्रभर भिजल्यानंतर सकाळी हे छोले अशा प्रकारे छान फुगलेले आहेत. पहा, आता यामध्ये 1/2 चमचा जिरे, 2 तमालपत्री आणि 1 मसाला वेलदोडा घालून कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बारीक करून 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे, म्हणजे आपले छोले व्यवस्थित शिजतील. आता तुमचे छोले जर आधी भिजत घालायचे विसरून गेले, किंवा तुम्हाला जर अचानक छोले बनवायची इच्छा झाली, तर भाजी मार्केटमध्ये मोड आलेली कडधान्ये ज्यांच्याकडे मिळतात त्यांच्याकडे हे भिजवलेले छोलेही मिळतात, तर तेही तुम्ही आणू शकता. आता आपण भटुरेसाठीचे पीठ मळून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी मी इथे 2 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत आणि त्याचे काट काढून घेतलेले आहेत. आता या ब्रेड स्लाइस 2-3 मिनिटे पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर इथे मी 1/2 किलो मैदा चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये अगदी 1/2 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये 1 चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून दही घालायचे आहे. आणि आता मगाशी पाण्यात भिजत घातलेल्या ब्रेड स्लाइस दोन्ही हातांनी पिळून अशा प्रकारे कुस्करून यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता कोमट पाण्यात हे सर्व पीठ एकत्र मळून घ्यायचे आहे आणि कमीत कमी 1 तासभर आणि जास्तीत जास्त 2 ते 3 तास हे पीठ झाकून भिजत ठेवायचे आहे. यामध्ये ब्रेड स्लाइस, दही, बेकिंग सोडा हे सर्व असल्यामुळे पीठ छान जाळीदार बनते आणि त्यामुळे भटुरेही छान फुलतात. आता पीठ भिजेपर्यंत आपण छोले बनवूया. छोले बनवण्यासाठी एका कढईत थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे आणि तेल तापल्यानंतर 3 बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आहेत आणि रंग बदलेपर्यंत परतत राहायचे आहे. एकदा का कांद्याचा रंग बदलला की यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र 2-3 मिनिटे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्यायचे आहे. आता थंड झालेले हे मिश्रण मिक्सरच्या एका जारमध्ये काढून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठा आल्याचा तुकडा त्याचे तुकडे करून घेऊन मग यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये थोडी कोथिंबीरही घालायची आहे आणि सर्व एकत्र एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे. आता कढईत तेल तापवून घेऊन त्यात सर्वात आधी थोडीशी हळद घालायची आहे आणि लगेचच यामध्ये बनवलेले हे वाटण घालायचे आहे आणि 2-3 मिनिटे परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये तुमच्या तिखटपणाच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचे आहे आणि 2-3 मिनिटे परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये 1 टीस्पून धने पावडर घालायची आहे आणि 1 टीस्पून छोले मसाला घालायचा आहे. इथे मी एव्हरेस्ट कंपनीचा छोले मसाला घातलेला आहे. आता यामध्ये थोडेसे मीठही घालायचे आहे आणि सर्व एकत्र तेल सुटेपर्यंत परतत राहायचे आहे. आता या आपल्या मिश्रणाला छान तेल सुटलेले आहे. आता आपण यामध्ये हे कुकरला शिजवून घेतलेले छोले त्याच्या पाण्यासहित घालायचे आहेत आणि आता सर्व एकत्र छान ढवळून घेऊन टेस्ट बघून
मिठाचे आणि तिखटाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. आणि आता हे झाकून मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनटे शिजवून घ्यायचे आहे. आणि आपल्याला हवा तसा दाटसरपणा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हा परफेक्ट दाटसरपणा झालेला आहे, जो भटुऱ्यांबरोबर तसेच राईसबरोबर देखील खायला परफेक्ट आहे. आता आपले हे छोले खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता गॅस बंद करून यावर थोडी कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्या या छोल्यांबरोबर खाण्यासाठी आपण लगेचच भटुरे बनवूया. आपलं भटुऱ्याचं पीठ भिजून 1 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला आहे. आता हाताला थोडे तेल लावून घेऊन हे भटुऱ्याचे पीठ व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहे. आणि पुरीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन थोड्याशा तेलावर लाटून घ्यायचा आहे. तेलाऐवजी तुम्ही मैद्यावरही भटुरा लाटू शकता. फक्त मैदा अगदी थोडासा वापरायचा, नाहीतर तो तळताना तेलात पसरतो. भटुरे तुम्ही गोल किंवा लांबट कोणत्याही आकाराचे बनवू शकता. तुम्ही भटुऱ्याची ही जाडी बघू शकता. अशा प्रकारे भटुरे बनवायचे आहेत. आणि आता व्यवस्थित कडक तापलेल्या तेलात हे भटुरे तळून घ्यायचे आहेत. भटुरा तेलात सोडल्यानंतर अशा प्रकारे झाऱ्याने त्यावर तेल उडवत राहायचे आहे. आणि एकदा का भटुरा टम्म फुगला की झाऱ्याने थोडासा उचलून खालून व्यवस्थित तळला गेला आहे का ते पाहून मगच पलटवायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर टम्म फुगला आहे आपला भटुरा. एक बाजू एकदाच पलटून भटुरा तळून घ्यायचा आहे. जास्त वेळा उलटपालट करू नये, कारण जास्त वेळा उलटपालट केले तर भटुरे तेलकट बनू शकतात. अशा प्रकारे आपण आणखी एक भटुरा बनवून तळून घेऊया. पुऱ्या किंवा भटुरे तळताना तेल व्यवस्थित कडक तापलेले असले पाहिजे. जर तेल आवश्यकतेपेक्षा कमी तापलेले असेल तरीही भटुरे तेलकट बनतात. तुम्ही पाहू शकता आपला दुसरा भटुराही तेलात घातल्यानंतर लगेचच छान फुगला आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित सोनेरी रंगही आला आहे. अशा प्रकारे आपले सर्व भटुरे छान टम्म फुगून तयार झालेले आहेत. आता सर्व्ह करताना एका प्लेटमध्ये कांद्याच्या रिंग्ज आणि लिंबूबरोबर गरमागरम टम्म फुगलेले असे हे भटुरे घालून घ्यायचे आहेत. आणि एका छोट्या प्लेटमध्ये छोले घालून घ्यायचे आहेत. आणि त्यावर हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे. आणि थोडीशी घोटलेली साय घालायची आहे. किंवा तुम्ही या साईऐवजी रेडीमेड क्रीमही घालू शकता. किंवा त्याऐवजी तुम्ही साईचे दही देखील घोटून यामध्ये घालू शकता. अशा प्रकारे आपले एकदम सोपे आणि टेस्टी असे छोले भटुरे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही या भटुऱ्याचे टेक्स्चर पाहू शकता. किती जाळीदार भटुरा बनला आहे. खूपच मस्त लागतात हे छोले भटुरे. तर नक्की या पद्धतीने हे छोले भटुरे बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत रहा माझा चॅनल म्हणजूच कोल्हापुरी किचन. थँक्यू.